नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, सगळ्या शेतकऱ्याच्या मनात एक प्रश्न निर्माण झालेला आहे की खरीप हंगाम तोंडावर आला, 2 लाख रुपयावरील कर्जाचे काय? तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या प्रश्नाचे उत्तर ह्या व्हिडिओमध्ये आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालता व्हिडिओ चालू करूया. खरीप हंगाम तोंडावर 2 लाख रुपयावरील कर्जाचे वाटप काय? बँकेशी प्रामाणिक व्यवहार करून या कर्जदार शेतकऱ्यांना नव्या सरकारची कर्जमाफी योजनेचा अद्याप कुठलाही लाभ मिळाला नाही. आधीच नैसर्गिक संकटाचा सामना व आता कोरोना संसर्गाचा लढा, त्यामुळे खरीप हंगामाचा शेतकरी पुरता नागवला आहे. शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यात 2 लाख रुपयावरील कर्जदार शेतकरी उदारवाढ करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी क्वचित सापडले आहे. बँकेशी प्रामाणिक व्यवहार करूनही या कर्जदार शेतकऱ्यांना नव्या सरकारची कर्जमाफी योजनेचा अद्याप कुठलाही लाभ मिळाला नाही. अधिक संकटाचा सामना आता कोरोना संसर्ग लढा, त्यामुळे खरीप हंगामात तोंडावर शेतकरी पुरता नागवला आहे. तालुक्यातील सुमारे 20,000 शेतकरी असून त्यापैकी 14,626 शेतकरी सेवा सहकारी संस्थेचे सभासद आहेत. यात काही जिल्हा मध्यवर्ती बँकेतून तर काही शेतकरी भिवापूर उमेवड येथे राष्ट्रीयकृत बँकेतून खरीप हंगामासाठी अल्पमुजब कर्ज घेतात. निसर्गाच्या अजब चक्रव्यूहात काही कधी अस्मृतानी तर कधी दुलतानी संकटामुळे शेतकरी सतत नुकसानीच्या तावडीत राहिला. याची दखल घेत सत्तारूढ होताच महाविकास आघाडी सरकारने एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 कालावधीत सप्टेंबर 30 सप्टेंबर 2019 मुदत व व्याजास स्थगित असलेले व परत फेड न झालेले 2 लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ करण्याचा निर्णय 27 डिसेंबर 2019 रोजी घेतला. यात थकीत कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला, मात्र ज्यांचे कर्ज 2 लाख रुपयावर आहे किंवा जे शेतकरी कर्जात नियमित करून बँकेची प्रामाणिकतापणा जपतात त्यांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी कर्जमाफीपासून अद्याप वंचित आहेत. याबाबत शेतकऱ्याची ओरडत वाढतात शासनाने काही निर्णय घेण्याचे सुचवते केले, मात्र त्याची पूर्तता होण्यापूर्वी जागतिक संकट ठरलेल्या कोरोना संसर्गाच्या देशात महाराष्ट्रात आगमन झाले. गत 1.5 महिन्यापासून शासन प्रशासन कोरोना संसर्गाची तर शेतकरी बांधव सतत नुकसान, शेतमालाला मिळणार तत्पुंजा भाव व संचारबंदीचे भांडत रणकुंडसे आला आहे. त्यात आता खरीप हंगाम तोंडावर असताना कर्जमाफ पदरात पडली नाही, नव्या व्याजाची कर्तम रक्कम खात्यात आली, त्यामुळे शेतीची करायची कशी, कुटुंब जगायची कशी, असे प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत. मंत्रिमंडळाचा निर्णय पण बँकांना आदेश नाही. कोरोना मुक्त हे शासनाचे पहिले मिशन आहे, मात्र सोबतच शेतकऱ्याची कर्जमाफी व नव्या कर्जाचे वितरण ही सुद्धा तितकीच महत्त्वाची बाब असल्याचे मत कृषी मंत्री आनंद राऊत यांनी रोकमतशी बोलताना व्यक्त केले. शासनाने 2 लाख रुपयापर्यंत थकीत कर्ज माफ केले, मात्र 2 लाख रुपयावर कर्जदार शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहिला. कर्जाचा नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडावर पाणी पुसले गेले. याबाबत आम्ही निवेदन दिले, याची दखल घेत शासनाने OTS अर्थात 2 लाख रुपयावर कर्जदार शेतकऱ्यांना वरील रक्कम भरल्यास त्यांना 2 लाख रुपये कर्जमाफीत लाभ व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50,000 रुपये अनुदान जाहीर केले. तसेच निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला, मात्र याबाबतचे आदेश अद्याप बँकांना मिळाले नाही. कोरोना संसर्ग व संचारबंदी झालेल्या मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची खरीप हंगामावर तोंडावर असताना अंमलबजावणी झाली नाही, असे राऊत यांनी सांगितले. तर मित्रांनो, तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे होते. बघा, कोरोना संसर्ग मुळे सध्या स्थगिती आहे, त्यामुळे नियमित कर्ज ते मिळू शकले नाही. सरकार लवकरच दखल घेईल, काय ते निर्णय योग्य ते जाहीर करेल. तर मित्रांनो, असंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.